हरिओम आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो श्रावण मासामध्ये श्रावणी सोमवार आहे त्याचप्रमाणे मंगळवाराचं सुद्धा अत्यंत श्रेष्ठ महत्त्व आहे श्रावणातील मंगळवारामध्ये किंवा मंगळवारच्या दिवशी मंगळागौरीची पूजा सौभाग्यवती स्त्रिया करतात आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की या व्रताचं पूजन कसं करावं या व्रताचं उद्यापन कसं करावं हे पूजन कोणी करावं कधीपर्यंत करावं व्रत कशा पद्धतीने आचरण करावं प्रत्यक्ष पूजा करत असताना कुठल्या नियमांचे पालन करावं आणि या मंगळागौरीचं आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्व काय करमा आहे हे प्रत्येक गोष्ट आपण क्रमाक्रमाने या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणेच माझी आपणाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा हे व्रत कोणी करावं ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत किंवा ज्यांचा नव्याने विवाह झालेला आहे अशा स्त्रीने श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत करावं असं सांगितलं आहे की कि किमान पाच वर्ष या व्रताचं आचरण करावं शास्त्राप्रमाणे पहिल्या वर्षी व्रत माहेरी करावं आणि नंतर चार वर्ष हे पतीच्या गृही करावं त्यामुळेच मंगळागौरीच्या पहिल्या वर्षातल्या ज्या चार किंवा पाच मंगळागौर असतात त्यावेळी काका असतील मामा असतील मावशी आती असेल किंवा आत्या असेल अशा मंडळींकडं मंगळागौरीचं व्रत केलं जातं आणि त्यासाठी जी नवीन वधू आहे ती आतुरतेने श्रावण महिन्यातल्या मंगळागौरीची वाट पाहत असते आता हे प्रत्यक्ष व्रत कशा पद्धतीने करावं याचा संकल्प काय आहे हे आता आपण जाणून घेऊया मित्रांनो स्त्रीने प्रातकाली सकाळच्या वेळेला स्नान करून शुद्ध व्हावं आणि त्यानंतर नवीन वस्त्र धारण करावं आपलं मुख पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावं आणि अशावेळी आपण मंगलागौरीची प्रत्यक्ष पूजा आरंभ करावी ह्या पूजनाचा संकल्प काय आहे तर मम पुत्र पौत्र सौभाग्य अभिवृद्धीअर्थम श्रीमंगलागौरी प्रित्यर्थम पंचवर्षपर्यंत मंगलागौरी व्रत अहम करिषे हा याचा एक सामान्यपणे संकल्प आहे जर आपण कुठले पुरोहित बोलवणार असाल तर पुरोहितांच्या मार्गदर्शनातून हे व्रत करावं किंवा आपण स्वतः करत असो तर अशा पद्धतीने संकल्प करावा हळद कुंकू स्वतःला लावून घ्यावं आचमन आपण करावं त्यानंतर सुपारीचा गणपती ठेवून गणपतीचं पूजन करावं अष्टदलावरती किंवा चौरंगावरती मंगळागौरीची मूर्ती ठेवावी आणि आपल्या कुटुंबाच्या समवेत आपण एकत्रितरित्यापासून भगवंताचं भगवतीचं पूजन करावं जर आपल्याकडे मंगळागौरीची मूर्ती नसेल तर आपण आपल्याला विवाहामध्ये प्राप्त झालेली जी अन्नपूर्णेची मूर्ती आहे किंवा आपल्या घरामध्ये परंपरेने जी अन्नपूर्णेची मूर्ती चालत आलेली आहे ह्या अन्नपूर्णेला सुद्धा आपण मंगळागौरीच्या स्वरूपामध्ये पूजन करू शकतो मंगळागौर मुळात कोण आहे तर मांगल्य प्रदान करणारी ऐश्वर प्रदान करणारी सौभाग्य प्रदान करणारी संततीचा लाभ करून देणारी ह्या सगळ्या गोष्टीचा संकल्पामध्ये उद्देश सिद्ध झालेला आहे हे सर्व प्रदान करणारी ती आई भगवती पार्वती हिलाच मंगळागौरीचं सौभाग्य प्राप्त करण्यासाठी पूजनात्मक स्वरूप मानावं आणि तिचं आपण मनोभावे पूजन करावं हे मंगळागौरीचं पूजन करत असताना शास्त्रकर्त्यांनी काय सांगितलं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये हळद टाकावी आणि त्याच्या कणकीप्रमाणे गोळा करावा आणि एक दिवा तयार करावा हा दिवा सोळामुखी असावा आणि सोळामुखी दिव्यामध्ये सोळा वाती घालाव्यात तुपाचा हा दिवा असावा आणि तो प्रज्वलित करून मंगलागौरीचं पूजन करावं ओम मंगला गौरी नमहा किंवा ओम शिव मंगला गौरीये नमाहा असं बोलत आपण आपल्या अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती किंवा मंगलागौरीच्या मूर्तीवरती सोळा प्रकारच्या उपचारांचं षोडशोपचारांचं पूजन करावं या उपचाराच्या मध्ये आपण षोडश पत्री आपल्या देवीला अर्पण कराव्यात ते या सोळा प्रकारच्या पत्री कुठल्या आहेत तर प्रथम आहे चमेली चमेलीची पानं आपण देवीला अर्पण करावी मक्याची पानं आपण देवीला अर्पण करावी बेलाची पानं देवीला अर्पण करावी बोराचं झाड आहे त्या बोराच्या थारा झाडाची पानं अर्पण करावी धोत्र्याच्या झाडाची पानं अर्पण करावी तुलसीपत्र अर्पण करावेत शमीपत्र देवीला अर्पण करावेत आपामर्ग किंवा आघाडा ज्याला म्हणतो त्या आघाड्याची पानं देवीला अर्पण करावी डोरली वृक्षाची वेलीची पानं देवीला अर्पण करावी कनेराच्या वृक्षाची पानं देवीला अर्पण करावीत अकरावं रुईचं झाड आहे त्या रुहीच्या झाडाची पानं अर्पण करावी अर्जुन वृक्ष आहे अर्जुन वृक्षाची पानं अर्पण करावी विष्णुक्रांती वृक्षाची पानं अर्पण करावीत जाईची पानं असतील शेवंतीची पानं असतील आणि डाळिंबाच्या फळाची किंवा डाळिंबाच्या झाडाची जी फळं पानं असतात ती आपण देवीला अर्पण करावीत या सोळा प्रकारच्या ज्या पत्री आहेत त्या प्रत्येक पत्रीला देवीच्या मंत्राने अर्पण करून प्रत्येक झाडाची सोळा सोळा पानं किंवा सोळा सोळा पत्री मंगळागौरी प्रित्यर्थ अर्पण केली जातात ज्या पद्धतीने आपण पूजा करतो ज्या पद्धतीने व्रताचं आचरण करतो ज्या पद्धतीने आपण कथाश्रवण करतो त्याचप्रमाणे या सोळा पत्रींचं अर्चन किंवा सोळा पत्री देवीला अर्पण करणं हे सुद्धा व्रतातील एक अत्यंत प्रामुख्याचं अंग आहे त्यामुळे जी सौभाग्यवती श्रीपूजेला बसली आहे तिने निश्चितपणे या सोळा प्रकारच्या पत्री देवीला अर्चन कराव्यात देवीला अर्पण कराव्यात सोळा प्रकारची पुष्प जर आपल्याला उपलब्ध असतील तर तीसुद्धा अर्पण करावीत देवीला सोळा प्रकारच्या माळा घालाव्यात असं सांगितलं आहे त्यामुळे जर सोळा गजरे मिळाले तर ते घालावेत किंवा जे उपलब्ध वृक्ष पुष्प असतील किंवा वृक्ष असतील वृक्षाची फुलं असतील ती देवीला निश्चितपणे अर्पण करावी त्यानंतर देवीला वायनदान प्रदान करावं आपण जे वंशपात्र किंवा सूप बोलतो या सूपामध्ये देवीला ओटी द्यावी फळांचा नैवेद्य अर्पण करावा आणि सोळा वातीच्या दिव्यानं देवीची आरती करावी मित्रांनो या मंगलागौरीमध्ये सोळा सोळा येण्याचं कारणच हे आहे की आपण हे व्रत साधारणपणे पाच वर्षापर्यंत करत असतो प्रत्येक वर्षामध्ये चार मंगळवार येत असतात त्यामुळे सोळा किंवा वीस मंगळवार असं हे संपूर्ण व्रतामध्ये येत असतं कमी अधिक फरकानं आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी काही कारणाने या पाच वर्षाच्या काळामध्ये अडीअडचणी उत्पन्न होत असतात अशावेळी उत्पन्न होणाऱ्या ज्या अडचणी आहेत स्वयरसूतक असेल मासिक धर्म असेल अशावेळी आपण उपास जरूर करावा परंतु प्रत्यक्ष पूजन मंगळागौरीचं करू नये हा सोळा आकडा जो देवीच्या समवेत जोडला गेला आहे त्याचं महत्त्वच हे आहे की चंद्र जो आहे तो तीस तिथीमध्ये जरी फिरत असला तीस तिथीमध्ये जरी त्याचं दिवसाच्या पद्धतीने पूर्ण मासाचं वर्णन केलेलं असलं मासाला तीस भागामध्ये तीस तिथींच्या पद्धतीने डिवाईड जरी केलं असलं तरी चंद्राच्या एकूण ज्या कला आहेत त्या सोळा प्रकारच्या कला आहेत प्रतिपेदेपासून पौर्णिमेपर्यंत पंधरा कला आणि अमावस्या ही सोळावी कला म्हणूनच हा सोळा आकडा देवीच्या समवेत जोडला गेलेला आहे कारण ही मंगला गौरी हीच षोडशी म्हणून हीच श्री बनून हीच लक्ष्मी बनून ही पार्वती बनून गौरी बनून संपूर्ण जगतावरती कृपा प्रदान करण्याचं कार्य करत असते प्रदान करणारी सौभाग्यवर्धन करणारी अशी ही षोडशी म्हणून तिचं पूजा निश्चितपणे सोळा पद्धतीने किंवा सोळा अडचण द्रव्याने सोळा पत्राने सोळा दिव्यांच्या वातीने जरूर करावं काही ठिकाणी जसं राजस्थान असेल गुजरात असेल बंगाल असेल पश्चिम बंगाल अशा ठिकाणी गौरीची ज्यावेळी पूजा केली जाते त्यावेळी या श्रावणातल्या मंगळागौरीमध्ये तिची मातीची मूर्ती करण्याची सुद्धा पद्धत आहे जर आपल्या परंपरेमध्ये आपल्या कुटुंबामध्ये जर अशी पद्धत असेल तर अशा पार्थिव गौरीचं पूजन जरूर करावं आणि दुसऱ्या दिवशी ते जलाशयामध्ये जरूर विसर्जन करावं या पूजन व्रतामध्ये आपली जी मंगळागौरी आहे त्याची अंगपूजाही सांगितलेली आहे या देवीची अंगपूजा जरूर करावी त्यानंतर कहाणीचं वाचन करावं कहाणी वाचत असताना जर एकटी श्री पूजेला बसली असेल तिने स्वतः कहाणीचं श्रवण करावं किंवा पुरोहित असतील पुरोहितांनी ती कथा वाचावी आणि त्या कहाणी तिने श्रवण करावी जर चार पाच स्त्रिया एकत्र पूजेला बसल्या असतील समूहानी जर सुवासिनी एकत्र बसल्या असतील तर बस एकीने कहाणी वाचावी बाकी सगळ्यांनी ती श्रवण करावी मात्र पूजनाला जर प्रत्येक वेळी वेगवेगळी स्त्री वेग बसली असेल तीन चार पाच जणी बसल्या असतील तर प्रत्येकीने आपली जी अन्नपूर्णेची मूर्ती आहे प्रत्येकीची ही वेगळी मूर्ती असावी त्या प्रत्येकीच्या मूर्तीवरती प्रत्येकीने स्वतःच्या पद्धतीने व्रताचं आचरण करत असताना उपचारसुद्धा वेगवेगळे वे करावेत त्या दिवशी जे भोजन घेणार आहात ते एकभुक्त असावं म्हणजे त्याचे दोन अर्थ होतात ते एक तर एक दिवसातून एकावेळी जेवण करावं दुपारच्या वेळी असेल किंवा सायंकाळच्या वेळी असेल मात्र पूजन झाल्याच्या नंतरच भोजन करावं किंवा मा दुसरा मार्ग काय आहे तर जेवढं आपल्याला एकावेळी ताटामध्ये वाढलं आहे ते तेच आपण ग्रहण करावं आणि त्या व्यतिरिक्त आपण अजून कुठल्याही पद्धतीने पदार्थ कितीही आवडला आणि पोटामध्ये भूक जरी असली तरी ग्रहण करू नये एक भक्त याचे अशा पद्धतीने दोन अर्थ होतात शास्त्रमार्गामध्ये असंही सांगितलं आहे की ज्यावेळी आपण मंगळागौरीचं पूजन करतो त्यावेळी जे अन्न बनवलं जातं ते सुवासिनीने ग्रहण करत असताना ते मीठ विरहित अन्न असावं आळणी भोजन ग्रहण करावं किंवा जेवणामध्ये जे काही आपण जेवण बनवलं आहे त्याच्यामध्ये जी खिचडी बनवली असेल ते खिचडीमध्ये तरी मीठ टाकू नये बिना मिठाची खिचडी बनवावी या पूजनाच्या समवेत काही मंडळी सुंदर अशा पद्धतीने शिवाची आरासही करत असतात फुलांच्या आणि पत्रीच्या माध्यमातून सुंदर असं शिवलिंगाची मूर्ती तयार करत असतात तोही शास्त्रमार्ग अत्यंत सुंदर आहे सायंकाळच्या वेळी सगळ्या सुवासिनी एकत्र येऊन फेर धरतात धरणे करतात खेळ वेगवेगळे केले जातात रात्रीच्या वेळी जागरण केलं जातं देवीच्या नावाने संगीत आणि स देवीच्या प्रत्यर्थ सुंदर पद्धतीने गायन केलं जातं हे सुद्धा पूजनातील वेगवेगळे अंग आहेत पूर्वीच्या काळी षोडशी अर्थात सोळाव्या वर्षातच स्त्रियांची मुलींची लग्न व्हायची आणि त्यावेळी पहिली पाच वर्षं तिला आपली जी काही कलागुण आहेत या सुप्त कलागुणांना समोरच्या मंडळींसमोर प्रगट करण्यासाठी हा मंगळागौरीचा एक सुंदर सोहळा असायचा त्यातून तिच्या कलागुणांना सुंदर पद्धतीने वाव मिळायचा आणि तिचं मन स्वास्थ्य स्थिर राहण्याचं कार्य या पद्धतीच्या व्रतातून केलं जायचं मित्रांनो अशा पद्धतीने आपण सोळा किंवा वीस मंगळवार केल्याच्यानंतर पाचव्या वर्षी जो शेवटचा मंगळवार असेल या मंगळवारी आपण व्रताचं उद्यापन करावं कुठलं पण व्रत करत असताना त्या व्रताचे जे वेगवेगळे -वे अंग आहेत जसं व्रताचं आचरण आहे व्रताचं पूजन आहे व्रताची पूर्वतयारी आहे व्रताची कथा आहे आणि व्रताचं उद्यापन आहे अशा पद्धतीने पंचांग पूजन पंचांग व्रत आचरण केल्याचं फळ हे सर्वश्रेष्ठ प्राप्त होत असतं पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी आपण उद्यापन करू त्यावेळी त्या पाचव्या वर्षातलं शेवटचा मंगळवार असेल किंवा मधला कुठला शेवटच्या मंगळवारी जर आपल्याला काही अडी अडचण उत्पन्न होत असेल तर अशा वेळी मधला कुठलाही मंगळवार घेऊन आपण व्रताचं उद्यापन करावं षोशोपचारी देवीचं पूजन करावं नवग्रह पूजन असेल पूजन असेल रुद्र होम असेल ह्या सर्व गोष्टी अर्पण कराव्यात किमान एकशेठ बेलपत्राचं अर्चन देवीला प्रदान करावं होम हवन करावं या हवनामध्ये विशेष करून तूप तांदूळ आणि तीळ या गोष्टींचा हवनामध्ये समावेश करावा बेलाच्या पानाची किंवा बलाच्या वृक्षाची जी काडी असते ज्याला समिधा आपण बोलतो आपामार्ग आगाड्याची समिधा आंब्याच्या वृक्षाची झाडाची पानं किंवा झाडाची जी समिधा असतात ज्या काड्या असतात औदुंबराच्या काड्या असतात या सर्वांच्या समवेत एकत्रित त्यापासून आपण भगवतीचं पूजन करून हवन करावं या पूजनाच्या समाप्तीला किमान सोळा जोडपींना बोलून त्यांना सोळा सौभाग्यवतींना वायनदान प्रदान करून योग्य पद्धतीने भोजन देऊन या आपण पूजनाचं व्रताचं उद्यापन करायचं असतं या व्रत उद्यापनाच्या समयी वंशपात्रामध्ये अर्थात जे आपण सूप घेणार आहोत त्या सूपामध्ये आपल्या सासूलाही आपण वायनदान करावं आणि एक विशेष पूजन आपण या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी करायचं असतं आपल्या आईला आपण आपल्या स्वतःच्या पदराखाली झाकून तांब्याची कळशी धान्याने भरलेली कुठल्याही प्रकारचं धान्य पण शक्य असेल तर गहू असेल तांदूळ असेल किंवा इतर कुठलंही द्विदल धान्य असेल ते ठेवून त्याच्यावरती सोन्याचा किंवा चांदीचा नाग ठेवावा आणि तो आपल्या आई कुलाला किंवा आईच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष आई असेल तर आई मावशी असेल मावशी आत्या असेल आपल्या माहेरच्या कुटुंबातली जी सौभाग्य ती असेल तिला हे दान जरूर करावं याचा उद्देश हा आहे की आपल्या वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून सर्पदेवतेला आपल्या संपूर्ण भारतीय वंश परंपरेमध्ये महत्त्वाचं मानलेलं आहे आपल्या वंशाची वाढ व्हावी आणि वंशाशी संबंधित किंवा माहेरच्या वंशाशी मातुल घराण्याशी संबंधित जे संबंध आहेत ते दृढ व्हावेत त्याच्या प्रित्यर्थ त्याच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये या नागाचं दान करण्याचं पूजनाचं महत्त्व विशेष करून उद्यापनाच्या वेळी सांगितलेलं आहे मित्रांनो आपण हे पूजन करत असताना श्रद्धायुक्त अंतकरणाने जर एखादा उपचार कमी असेल एखादी पत्री कमी असेल तर त्यावेळी बेलपत्राचा किंवा तुलसी पत्राचा सुद्धा वापर करू शकता उपचार द्रव्यामध्ये काही सामाजिक स्थितीमध्ये किंवा आजच्या काळामध्ये आपल्याला काही द्रव्य उपलब्ध नसेल त्यावेळी आपण अक्षतासुद्धा त्या द्रव्याच्या पित्त्यर्थ अर्पण करू शकता आणि हे व्रत करू शकता श्रावणातील या सर्वश्रेष्ठ मंगळागौरीच्या व्रतानिमित्त तुम्हा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आता या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार